नमस्कार, मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गणित या विषयातील स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय. चला तर मग सुरुवात करूयात. आता यामध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे की तुम्हाला 86,521 ही संख्या दिलेली आहे आणि यातील तुम्हाला समजा 6 तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची, म्हणजे यापैकी तुम्हाला कोणत्याही संख्येची जर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायला विचारलं तर कोणत्याही संख्येची समजा मला स्थानिक किंमत काढायची तर मला 6 या संख्येची स्थानिक किंमत काढायची. 6 ही संख्या आहे अशी लिहायची आणि तिच्या पुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य द्यायचे, म्हणजे 6 पुढे या ठिकाणी 3 संख्या आहेत म्हणून या ठिकाणी 6 पुढे 3 शून्य द्यायचं, म्हणजेच 6 स्थानिक किंमत आहे 6,000. कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काढताना ती संख्या आहे अशी लिहायची आणि त्याच्यापुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य दिले तर ती त्या संख्येची स्थानिक किंमत होती. तसंच तुम्ही जर या एक्झाम्पल बघितलं, समजा मला 3 स्थानिक किंमत काढायची तर 3 ही संख्या आहे अशी लिहायची आणि त्याच्यापुढे किती संख्या आहेत तर 2 संख्या अजून शिल्लक आहेत, मग 2 संख्येत म्हणून 2 शून्य दिले तर 300 ही 3 स्थानिक किंमत झाली. आता हे झाली स्थानिक किंमत. आता आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे काय काढायचे. आता 6 ही आहे स्थानिक किंमत. आता आपल्याला 6 दर्शनी किंमत काढायची. सहाची स्थानिक किंमत आहे 6,000 आणि दर्शनी किंमत म्हणजे ती संख्या आहे अशी लिहायची, म्हणजेच 6 दर्शनी किंमत आहे 6. 6 दर्शनी किंमत आहे अशी असते, फक्त स्थानिक किमतीमध्ये त्याच्यापुढे जेवढे नंबर्स असतील तेवढे शून्य जोडले तर ती स्थानिक किंमत होते. आता मला या ठिकाणी 8 दर्शनी किंमत काढायची. 8 दर्शनी किंमत, 8 दर्शनी किंमत आहे अशी, म्हणजेच 8 दर्शनी किंमत 8 जाणार आणि 8 मला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर 8 पुढे 1, 2, 3 संख्या आहेत म्हणून 8 पुढे 3 शून्य जोडले तर ही झाली स्थानिक किंमत 8 आणि ही झाली दर्शनी किंमत. तर अशा पद्धतीने तुम्ही संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढू शकता. यानंतर आपण काही एक्झाम्पल घेतल्यात ती दशांश रूपातील आपल्याला एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये 343.528 आणि 606.307 या दोन संख्येमधील आपल्याला या 4 दर्शन किंमत आणि स्थानिक किंमत काढायचे, तसेच या 2 दर्शन किंमत आणि स्थानिक किंमत काढायचे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की 4 मला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर ती संख्या आहे अशी लिहायची आणि तिच्यापुढे जेवढे नंबर असतील तेवढे शून्य द्यायचे. पण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर दशांश, आता मी जर शून्य आहे तसे घेतले तर 1, 2, 3, 4 म्हणजे एकूण 4 शून्य येतील आणि दशांश पॉईंट या ठिकाणी येईल, म्हणजेच 40.30. पण पॉईंट झिरो तुम्ही नाही लिहिले तरी चालते, कारण की पॉईंटच्या नंतर शून्यच आहे, त्यामुळं दशांशपर्यंतच घर बघायची किती येते आणि तेवढे शून्य लिहायचे त्या संख्येच्या पुढे, ती झाली त्या संख्येची स्थानिक किंमत. 4 पुढे 1 संख्या आहे, त्याच्या पुढे पण संख्या आहेत पण दशांश पूर्णांकानंतर आहेत, पण ते आपण कन्सिडर केलं नाही कारण की पॉईंटनंतर कितीही दशांश थोडं आली तरी पॉईंटनंतर 0 आहे, आपण ते घेतले नाही तरी चालते. याचा अर्थ 4 पुढे 1 संख्या आहे, फक्त 1 शून्य घेतला म्हणून 4 स्थानिक किंमत आली 40 आणि 4 दर्शनी किंमत आपल्यामध्ये दर्शनी किंमत आहे अशी. दर्शनी किंमत कोणत्या संख्येची आहे तीच राहते, फक्त स्थानिक किंमत बदलत राहते. आता मला या ठिकाणी 2 स्थानिक किंमत काढायची. 2 ही संख्या आहे अशी लिहायची. आता लिहिताना पॉईंट लक्ष द्यायचं, पॉईंटच्या नंतर जेवढ्या नंबरला संख्या आहे ते नंबर आहेच लिहायचा, त्याच्या अलीकडे जेवढी संख्या असेल तेवढं शून्य द्यायचं, म्हणजेच पॉईंटनंतर 1 संख्या आहे, म्हणजेच पॉईंटनंतर 1 संख्या आहे आणि त्यानंतर 2 संख्या आहे, म्हणून 1 एक शून्य दिला आणि 2 संख्या ॲज इट इज लिहिली. पॉईंटच्या अलीकडं काही लिहायचं नाही, फक्त
पॉइंट नंतर स्रोत बघायची की संख्या कुठं आहे ते स्थानिक किंमत बघताना पॉईंट आय असल्याचा आणि जेवढे संख्या ते आलेलं असतील तेवढे शून्य द्यायचे. तसंच मी जर 8 ची किंमत मला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर 8 आहे असं त्याच्या अलीकडे दशांश स्थळापर्यंत दोनच संख्या आहेत म्हणून फक्त 20 अलीकडे द्यायचे आणि या ठिकाणी पॉईंट 0.008 20 का तर दोन संख्या अशी घेतल्या पॉईंटच्या अलीकडे बघायचं नाही फक्त पॉईंटच्या नंतर किती घरं आहेत तेवढंच बघायचं तेवढे शून्य द्यायचे आणि संख्या ॲज इट इज ही झाली 8 स्थानिक किंमत. आता या ठिकाणी मला 6 स्थानिक किंमत काढायची आणि 3 स्थानिक किंमत काढायची. आता 6 स्थानिक किंमत काढताना 6 आय एस एल याचं आणि दशांश स्थळापर्यंत फक्त बघायचं की ती 1 आणि 2 संख्येत दोन संख्येत 20 लिहिले म्हणजे 6 स्थानिक किंमत 600 झाली. दशांश स्थळाच्या पुढे बघायचं नाही कारण की 0.00 हे आपल्याला नाही लिहिलं तरी चालते. 6 नंतर 2 संख्या होत्या 20 दिली म्हणून या 6 स्थानिक किंमत आली 600. आता मला 3 स्थानिक किंमत काढायची असेल तर 3 संख्या मी ॲज इट इज लिहिली पण पॉईंट नंतर लगेच 3 संख्या आहे म्हणजेच 3 स्थानिक किंमत फक्त 0.3 एवढीच असेल कारण की त्याच्या आलीकडे कोणतेच शून्य येणार नाही कारण की तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर 2 आधी 1 संख्या होती म्हणून आपण 10 लिहिलेला पण या ठिकाणी 3 अलीकडे दशांश स्थळानंतर कोणतीही संख्या नाही त्यामुळं कोणताही शून्य नाही येणार डायरेक्ट संख्या ॲज इट इज फक्त पॉईंट देऊन 0.3 ही झाली 3 स्थानिक किंमत. तर अशा पद्धतीने तुम्ही दशांश अपूर्णांक पूर्णांक किंवा पूर्णसंख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढू शकता. यानंतरचा पॉईंट आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर कोणत्याही 2 नैसर्गिक क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 हे तुमच्या आली त्रिकोणी संख्या. म्हणजे समजा मी एक संख्या घेतली 13 तर मला 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायची म्हणजे 13 घेतली तर 13 पुढे लगेच येणारी नैसर्गिक संख्या म्हणजे 14. या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले 2 केलं तर तुमची त्रिकोणी संख्या निघून येईल. आता मला मी जर हे सोडवलं तर 2 भाग दिला 2 × 2 = 14 आणि या दोघांचा गुणाकार केला तर 13 × 7 = 91 ही तुमची त्रिकोणी संख्या असेल. आता यामध्ये मी सुरुवातीला 13 ही संख्या घेतली होती नंतर 14 घेतली. तसेच समजा मी अजून काय उदाहरणं घेतली आता यानंतर मला पुढची संख्या घेतली की 14 या ठिकाणी 15 आहे त्यामुळं 16 या ठिकाणी 21 आहे त्यामुळं 22 म्हणजे लगेच येणारी संख्या त्या दोघांचा गुणाकार भागिले 2 केलं तुमची त्रिकोणी संख्या निघून येईल. आता यामध्ये जी सुरुवातीची संख्या असते म्हणजेच पहिली संख्या याला त्या संख्येचा त्या त्रिकोणी संख्येचा पाया असेही म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 13, 15 आणि 21 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे तर ही जी पहिली संख्या आहे 13, 15 आणि 21 या 2 त्रिकोणी संख्यांचा पाया आहे. म्हणजे जी पहिली संख्या असते तीच त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. आता याच्यावर आपण काय एक्झाम्पल पाहूयात. यानंतरचं उदाहरण आहे 25 पाया असणाऱ्या संख्येची आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची. म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे पाया 25 दिला याचा अर्थ पहिली जी संख्या आहे हे तुम्हाला 25 दिलेलं आहे कारण की आपली जी 2 संख्या असतात नैसर्गिक संख्या क्रमवार संख्या त्यातील जी पहिली संख्या असते ती त्या संख्येचा संख्येची पाया असते. आता या ठिकाणी आपल्याला 25 संख्या पाया दिलेली आहे याचा अर्थ 25 संख्या पहिली आहे. दुसरी ॲटोमॅटिक 25 नंतर लगेच येणारी नैसर्गिक संख्या म्हणजेच 26 या 2 संख्या आहेत आपल्याला काढायची काय तर त्रिकोणी संख्या. आता आपल्या म्हणते की या 2 संख्याचा गुणाकार भागिले 2 तुम्ही जर केलं आणि जर सोडवलं तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. आता या ठिकाणी मी भाग देतो 2 भाग दिला 2 × 2 = 2, 2 × 13 = 26 आणि 25 × 13 या दोघांचा आता तुम्हाला गुणाकार करायचे आणि जे उत्तर येईल ते तुमचं आन्सर असेल. आता गुणाकाराची मेथड आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की लवकरात लवकर गुणाकार कसा करायचा येतो. आता यामध्ये डायरेक्ट मी गुणाकार करतो 25 × 13 आहे. तुम्ही जर 13 बघितलं तर याला मी 10 + 3 असं लिहू शकतो म्हणजेच मला 25 एकदा 10 गुणावं लागेल व नंतर 25
तीनला बनावं लागेल का तर 13 होतं म्हणून मी लगेच फोड केली. आता मला याचा गुणाकार करायचा आहे. 25 गुणिले 10 250 25 गुणिले 3 75 यांची मी जर बेरीज केली तर 5 5 7 12 4 1 2 1 3 म्हणजेच 25 गुणिले 13 325 ही तुमची त्रिकोण संख्या असेल आणि हे तुमचं उत्तर असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण संख्या, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याविषयी पाहिलेलं आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. येणाऱ्या पुढील सर्व पाहण्यासाठी मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.